साडी बोलवलं मला. अरे हो, तुझ्याशी जरा बोलायचंय, बस येते. पण बाबा, मी आईला म्हणालो की मी रवा धुऊन देतो म्हणून. अरे बाबा, डब्याचं नाही रे, डब्याचं मारू दे, आपण दुसरा आणूया. तुझ्या वाढदिवसाबद्दल ठरवायचं होतं. काय? कोण कोण येणार आहेत तुझ्या वाढदिवसाला? माझे सगळे मित्र येणार आहेत. अरे पण म्हणजे कोण, किती जण, म्हणजे त्याप्रमाणे तयारी करायला हवी ना. काय, हा तुझा 12वा वाढदिवस आहे म्हणून सगळ्यांना जेवायलाच बोलवावं असं माझ्या मनात आहे. तुला काय वाटतं? हो चालेल ना. म्हणजे बघा, सोसायटीतले माझे सगळे मित्र येणार, शाळेतल्या काही सगळ्या मित्रांना नाही बोलवता येणार, पण मी रुपालीला बोलवेन आणि बहादूर, विकी आणि त्याचे अंकल. आणि पूर्णिमाताई? हो ती पण. फक्त एक प्रॉब्लेम आहे रोहन. काय? ही जी पार्टी द्यायची आहे ती आपण रविवारी देऊया का? का? कारण रविवारी सुट्टी असते, म्हणजे मला आणि आईला वेळ मिळेल तयारी करायला. शुक्रवार वर्किंग डे असल्यामुळे प्रॉब्लेम होण्याची शक्यता आहे ना. मला तर वाटतं की रविवारीच पार्टी द्या. पण 12 तारखेला काहीच नाही करायचं. नाही नाही, 12 तारखेला आपण घरातल्या घरात साजरा करूया ना वाढदिवस. केक बिक सगळं आणू, पण पार्टी जी करायची ती रविवारी. व्हॉट डू यू से? चालेल, पण मी 12 तारखेला चँगो, जयेश, बहादूर आणि विकीला बोलवणार. बरं ठीक आहे, या चौघांना तू 12 तारखेला पण बोलव. बघितलं सुरजी, मी म्हटलं नव्हतं ही लायग्री. अगं मोठा झालाय तो. आता तू तुझ्या फर्नांडिस भाईना सांगून टाक की 13 तारखेपर्यंत मी तिथे आहे. 14 तारखेला रोहनचा वाढदिवस आहे. 11, 12, 13 मध्ये काय संपवायचं ते संपवा. 14 तारखेला तू इथे पाहिजेस. हो हो, सांगते, आत्ताच सांगते. म्हणजे आई, तू 12 तारखेला इथे नाही आहेस? अरे 3 दिवस काम आहे ना पाचगणीला, आणि आपली पार्टी तर 14 तारखेला आहे. तू हो म्हणालास तरच मी जायचं ठरवलं, आणि तू तर हो म्हणालायस, जाऊ ना. बरं, तुला नवीन कपडे काय हवेत? शिवून घ्यायचे असतील तर माझ्या ऑफिसच्या बाजूला एक टेलर आहे ओळखीचा, तो 2 दिवसात देईल. तिथेच आपण केकची ऑर्डर देऊ, बाजूलाच दुकान आहे, आणि 12 तारखेला सकाळी घेऊन येऊ. काय? हो, पण आजच जायचं किंवा उद्या जाऊया? सकाळी लवकर उठून तयार हो, आणि आज दिवसभरात सगळ्यांना इन्व्हिटेशन दे, आणि संध्याकाळी मला लिस्ट आणून दे. ओके, चलो भागो. झालं सुटलीस तू. किती सोपं असतं ते मुलाला कंडवणं.